काल मैत्रिणींनो, सहशिवण शिवणकाममध्ये आपले स्वागत आहे. आज आपण उशीची खोळ शिवायला शिकणार आहोत. ही जुन्या पद्धतीची उशीची खोळ आहे. याच्यामध्ये हे जे बांधल्या जातात बंद, तर वरची बाजू दिसते. आज आपण नवीन पद्धतीने उशीची खोळ शिकणार आहोत. यासाठी आपण आधी उशीचं माप घ्यायचं आहे आपल्या. इथे जी शिवण असते उशीला, त्या शिवणापासून ह्या मध्यापर्यंत असं माप घ्यायचं. हे आहे 20 इंच उंची, 20 इंच आणि रुंदी 14 इंच. इथे मध्याची टीप असते, त्या टिपेपासून इथल्या मध्याच्या टिपेपर्यंत असं हे घ्यायचं. उंचीमध्ये आपल्याला 4 इंच अधिक करायचे आहेत. उंची अधिक 4 इंच आणि रुंदी अधिक 4 इंच. आता आपण उशीची खोळ कशी कट करायची ते बघू. हे माझ्याकडे कापड घेतलेलं आहे. मी हे डबल घडीवर आहे, पण मी कट करताना सिंगल घडीवर कट करणार आहे. तर इथे रुंदी घ्यायची 14 आहे, तर 14 अधिक 4 = 18. तर 18 इंचावर आपण अशा मधून मधून खुणा करून घ्यायच्या आणि एक सरळ रेषा ओढून घ्यायची. घेण्यासाठी उशीची उंची आपली आहे 20 इंच, 20 अधिक 4 म्हणजे 24 इंच घ्यायचे. त्यासाठी वर आपल्याला फ्लॅप लावण्यासाठी 7 इंच एवढा कापड आधी सोडून द्यायचा. 7 इंच, 7 इथे आणि 7 इथे खूण करायची आणि सरळ रेषा ओढून घ्यायची. या 7 इंचानंतर आपल्याला आता 24 इंच घ्यायचे. 24च्या नंतर पुन्हा 1 24 इंच घ्यायचे. हे आपण कट करून घ्यायचं. ही उशीची खोळ आपली तयार झालेली आहे कापून. त्याच्यासाठी मी उलट्या साईडने हे करून दाखवते. त्याच्यावर फुलं असल्यामुळे ते तुम्हाला दिसत नाही. ही 7 इंचाची आधी आपण खूण करून घेतली आणि हे 7 इंचानंतर इथं 24 24 बाय 18 चे असे सलग 2 हे तुकडे कापलेले आहेत. ही आपली खोळीची कटिंग झालेली आहे. इथे मी आखून घेतलेलं आहे म्हणजे तुमच्या बरोबर लक्षात येईल. इथे हे 14 इंचाचं माप आहे आणि हे 20 इंचाचं माप आहे. ही उंची आणि ही रुंदी, हे 2 इंच आपण त्याला प्रत्येकाला शिलाई माया सोडलेली आहे. इथे ह्या बाजूनी 2 इंच, या बाजूनी 2 इंच, या बाजूनी 2 इंच आणि इथे 2 इंच, इथे 2 इंचाचं, इथे 2 इंच. म्हणजे आपली जी ही जी उशी आहे ही आपण अशी बरोबर मध्ये ठेवली की हे चारही बाजूनी 2 2 इंचाचं कापड सुटलेलं आहे आणि वर हे फ्लॅप लावण्यासाठी 7 इंचाचं कापड आहे वरती. आता ही दुसरी बाजू आहे उशीची, तर ही आपण इकडे कट नाही करायचं आहे. हे कापड हे असंच असं येणार आहे. तर आता हे आपण असं ठेवून घेऊ. इथे हे 2 इंच इथे लागणार नाही आणि हा फ्लॅप असा येईल. त्यासाठी आपण इथून 2 इंचाचं कापड कमी करून घ्यायचं. इथे मी 2 इंचाचं कापड कट करून घेते. हे 2 इंच मी कट करून घेतले. आता आपण ही दोन्ही बाजू वरच्या आहेत ना, या दोन्ही वरच्या बाजूंना अशी एक एक टिप मारून घ्यायची दुमडी.
आता हे या दोन्ही टिपा मी इथे मारून घेतलेले आहेत. हे इथे हे सात वरचे 7 इंच सोडलेले आहे, इथे 2 इंच सोडून द्यायचे आणि ही 7 इंचाची जी रेषा आहे तिथून अशी ही फोल्ड करायची. आता हे असं केलं म्हणजे हे आत जाईल, तर हे बाहेर काढायचं. इथे 7 इंचाची फोल्ड करायची आणि वरून हा भाग टाकायचा आणि इथे अशी टीप मारायची. इथे आता या बाजूला आणि ह्या बाजूला ही बाजू आपली बंद आहे. मी ह्या बाजूला आणि ह्या बाजूला टीप मारून घेतली. आता मी ही फोळ सरळ करणार आहे. हे बरोबर चारही कोपरे असे पेन वगैरे काहीतरी घ्यायचे. ही आपली उशीची खोड सरळ करून झालेली आहे. मी चारही कोपरे असे पेन घालून किंवा काहीतरी टोकदार वस्तू घालून चारही कोपरे असे काढून घेतले आणि ही साईड अशी दाबून घेतली. इथे आपला हा फ्लॅप आहे. आता इथे आपण प्रत्येक बाजूला 2 इंच मार्जिन सोडलेलं आहे आणि इथे आपण दोन्ही बाजूंनी शिवलं त्यावेळी आपलं 1/2 इंच ऑलरेडी गेलेलं आहे. तर आता आपण इथे 1/2 इंचावर खूण करायची. इथून 1/2 इंच या बाजूनी 1/2 इंच आणि इथे आपण टीप मारलेली नाही म्हणून इथे 2 इंच आणि वरच्या साईडनी 2 इंच असा सगळ्या बाजूंनी आखून चौकोन करून घ्यायचा. ह्या 2 बाजूंनी मी 1/2 इंच घेतले, वरच्या आणि खालच्या बाजूंनी 2 इंच घेतले. ही सरळ रेषा ओढून घ्यायची. म्हणजे हा हे आखल्यानंतर हा जो चारही बाजूंनी मी असं आखून घेतलेलं आहे, इथे आपण आता टीप मारणार आहे. म्हणजे आपली उशीची खोळ ही बघा उंची आपली 20 इंच आहे, तर इथे 20 इंच बरोबर तयार होत आहे आणि रुंदी आपली 14 इंच आहे, तर इथे 14 इंच बरोबर आपले झालेले आहे. म्हणजे ही मध्ये आपली उशी 14/20 ची तयार होणार आहे. इथे आता मी इथे टीप मारून घेते. असं इथे मी अशी सरळ टीप मारून घेते. इथे कोपऱ्यावर आलं की सुई अशी आतच ठेवायची, सुई आत ठेवायची आणि कापड फक्त फिरवायचं, नंतर सरळ टीप मारायची. ह्या इथे चारही बाजूंनी मी टीप मारून घेतलेली. आता ही उशी आपण यात अशी घालायची. हे बघा ही उशीला मी खोळ घालून घेतलेली आहे. आता ह्या बाजू इथे आपण बटन सुद्धा लावू शकतो किंवा वेलक्रो लावून दिला तर असा चिटकवता येतो. आता कुठूनच ही उशीचं हे बाजू कोणतीच उघडी दिसत नाही. मैत्रिणींनो, तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.